रियासत के वजीर आला एकनाथ शिंदे नांदेड़ के दौरे पर तशरीफ ला रहे हैं। वो नांदेड़ के दो रोज़ा दौरे पर तशरीफ ला रहे हैं। इसके अलावा हिंगोली ज़िले के भी दौरे पर रवाना होंगे। वो कल रात 7 अक्टूबर को दिल्ली से बजरिए तरियारा नांदेड़ तशरीफ लाएंगे। रात 9:30 बजे वो गवर्नमेंट रेस्ट हाउस में क़याम करेंगे। फिर 8 अगस्त को सुबह 10:30 बजे गवर्नमेंट रेस्ट हाउस से गुरुद्वारा जाएंगे। वहाँ 11 बजे तक गुरुद्वारे दर्शन के बाद 1 घंटे के लिए रुकने पार्लियामान हेमंत पाटिल के मकान जाएंगे। दोपहर में वो म्यूनसिपल कॉरपोरेशन के हदूद में और शुमाली हल्का असम्बली के बल्दी सहूलियात वाले कामों का संगे बुनियाद रखेंगे। शिव मंदिर किनाल रोड तरोड़ा नाका नांदेड़ हिंगोली ज़िले के सरहद आलेगों नीड़ा रास्ता परभनी ज़िले की सरहद पूर्णा नांदेड़ रास्ते की तामीर का संगे बुनियाद रखेंगे। ये संगे बुनियाद वाई पॉइंट छत्रपति चौक आशना नदी पर पासद गाँव के करीब नए पुल का संगे बुनियाद रखेंगे। दोपहर में वो रुकने असम्बली बालाजी कल्याणकर भक्तिलांस मालेगांव रोड पर पार्टी के वर्कर से मुलाकात करेंगे। दोपहर 2 बजे वो रुकने असम्बली कल्याणकर के घर जाएंगे और वहाँ से वो हिंगोली के लिए रवाना होंगे। अपने महाराष्ट्र राज्य के लाड़के मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब नांदेड़ जिल्ह्याच्या 2 दिवस दौरा आहे आणि जे नांदेड़ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टि झाली ढगफुटी झाली याची पाहणी करण्यासाठी स्वतः शिंदे साहेब येत आहेत। त्या दिवशी स्वतः शेतकऱ्याची भेटीगाठी करणार आहेत, शेतात जाऊन स्वतः पाहणी करणार आहेत आणि आसना पुलाचे जे बरे दिवसापासून रखडलेलं आहे ते नांदेड ते मुंबई मार्ग जे आहे जे मुख्य मार्ग आहेत ते आणि आसनाच्या साईडला जे स्कूल विद्यार्थ्यासाठी अहो बरे दिवसापासून हा पूर रखडलेला होता त्याच्यामुळं यांचा स्वतः मी शिंदे साहेबांस बरे दिवसापासून पाठपुरावा करत आहे। त्याच्यामुळं हे आवश्यकच आहे कारण आसना नदी एक पूर दरवर्षीप्रमाणे येणारा पूर आहे त्याच्यामुळं याला जाण्यायेण्यासाठी वाहतूक सुरळीत होण्यासाठी हा पुलाचं उद्घाटन साहेबाला बरेच दिवसापासून तात्काळ चालू करण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे त्याच्यामुळं साहेबांनी या पाहणीमध्येच ही भी आवश्यक आहे ही कारण ही एक शेतकऱ्याची आजूबाजूची जे शेत आहेत ते पूर्ण पाण्याखाली जात आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आसनाच्या बाजूला एक कृषी तज्ज्ञाला कसं आपल्याला याच्यात काय करता येईल दरवर्षीप्रमाणे हा एक भागच झालेला आहे पुराखालचा त्याच्यामुळे शेतकऱ्याला आपल्याला काय दुसरं पीक घेता येईल त्याचा काय जे पुरापासून कसं वाचता येईल हे सुविस्कर स्वतः एकनाथभाई शिंदे साहेब चर्चा करणार आहेत। लेटेस्ट न्यूज़ के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन सबसे पहले पाने के लिए बेल आइकॉन प्रेस करें।